हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आजचं आपलं हे 11वं लेक्चर आहे अंकगणिताचं, बरोबर आहे. ह्याच्या अगोदर आपण 10 लेक्चर घेतली आणि 10व्या लेक्चरमध्ये आपण भागाकार टॉपिक सुरू केला होता आणि आजच्या लेक्चरमध्ये हा टॉपिक संपून जाईल. म्हणजे 8वं आणि 9वं लेक्चर हे गुणाकाराचं आहे, बरोबर आहे. गुणाकार, ठीक आहे. आणि 10वं आणि 11वं लेक्चर भागाकाराचं असेल, ठीक आहे. चार लेक्चरमध्ये गुणाकार, भागाकार, बेसिक कन्सेप्ट, सर्व नियम आणि त्यावरील सर्व टाईप आपण कव्हर करणार आहे, ठीक आहे. आता बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण भागाकार त्याचे थोडेफार नियम आणि सोप्या पद्धतीने भागाकार कसा करायचा आणि त्याचे चार टाईप पाहिले होते, ठीक आहे. आता राहिलेले आपण टाईप या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. बघा, आता हा पाचवा टाईप आहे, 2.5 किलोग्रॅम चहाच्या 250 ग्रॅमची एक, 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील. सिंपल प्रश्न आहे, बघितलं की लगेच समजतंय, ठीक आहे. किती आहे? 2.5 किलोग्रॅम. आता 2.5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम झालो? कारण इथं काय आहे, आपल्याला 250 ग्रॅम दिलेलं आहे, बरोबर. हे किती दिलेलं आहे? 250 ग्रॅम, ठीक आहे. म्हणजे हे ग्रॅममध्ये दिलंय तर आपल्याला हे पण ग्रॅममध्ये करावं लागेल, ठीक आहे. एकतर हे ग्रॅममध्ये करावं लागेल, नाहीतर हे जर किलोग्रॅममध्ये ठेवलं तर ह्याला आपल्याला किलोग्रॅममध्ये करावं लागेल. त्यापेक्षा आपल्याला सोपं आहे की ह्याला आपण ग्रॅममध्ये करू. 2.5 किलोग्रॅम म्हणजे किती? 2.75, बरोबर, किलोग्रॅम, बरोबर आहे. आता किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये रूपांतर करण्यासाठी आपण कितीने गुणतो, किंवा किलोग्रॅम आणि ग्रॅममध्ये कितीचा फरक असतो? 1 किलो म्हणजे किती? 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम असतं? तर 1000 ग्रॅम असतं. किती? 1000 ग्रॅम, ठीक आहे. 1000 ग्रॅम असतं. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, ठीक आहे. म्हणजे कसं, 1 वर किती शून्य येतात? परत 3 शून्य येतात, बरोबर आहे. किती शून्य येतात? 3 शून्य. म्हणजे किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करताना, मग इथं किती आहे? 2.75 किलोग्रॅम आहे. मग ह्याचं ग्रॅममध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय होणार? 3 शून्य, म्हणजे काय होणार? 2, 7, 5 आणि त्याच्या 1 शून्य येणार, कारण हा पॉईंट इकडं 3 घर इकडे सरकणार, बरोबर. म्हणजे 7 एकदा 5 आणि त्यानंतर 1 शून्य, हे झालं आपलं, हे झालं 2750 ग्रॅम. हे कितीचं रूपांतर झालं? 2.75 किलोग्रॅमचं, बरोबर. 2.75 किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये रूपांतर केलं तर किती आलं? 2750, ठीक आहे. ग्रॅम किलोग्रॅम जे रूपांतर आहे, जे परिणामी जे पण आहेत परिमाणे, ते आपण एका लेक्चरमध्ये सर्व घेणार आहे, ठीक आहे. सर्व किलोग्रॅम असेल, ग्रॅम असेल, म्हणजे मीटर असेल, परत लिटर असेल, जे पण जेवढे पण आहेत त्याच्यावर आपण एक दोन लेक्चर स्पेशल बनवणार आहे. ते सर्व कन्व्हर्सेशन कसं करायचं, ग्रॅम टू किलोग्रॅम, परत किलोग्रॅम टू ग्रॅम, मीटर टू सेंटीमीटर टू मीटर, मिलीमीटर टू मीटर, जे पण आहे कन्व्हर्सेशन, ते आपण एक दोन लेक्चरमध्ये कव्हर करून घेणार आहे, ठीक आहे. आणि त्यावरील प्रश्न पण आपण घेऊ त्या लेक्चरमध्ये. इथं फक्त एवढेच लक्षात ठेवा की 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतं. मग इथं 2.5 किलोग्रॅम म्हणजे किती आलं? 2750 ग्रॅम झालं, ठीक आहे. मग त्यांनी काय सांगितलं की किलोग्रॅम चहाच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होती, ठीक आहे. सिंपल आहे की 250 ग्रॅमची एक पिशवी आहे, बरोबर. किती ग्रॅमची? 250 ग्रॅमची एक, बरोबर. तर त्यांनी विचारलं की 2.5 किलोग्रॅम म्हणजे किती? 2750 ग्रॅमची किती, बरोबर आहे. काय करायचं आपण? 2750 डिवाइड 250, हे जे आन्सर निघल तेवढ्या पिशव्या तयार होतील, बरोबर आहे. हा शून्याला हा शून्य गेला, भागकार डायरेक्ट शिकवला मी, 25 एकी 25, बरोबर आहे. 27 आहे, त्यातलं 25 गेलं, 2 राहिलं, 2 वर घेतलं हा 5, 25 झालं. 25 एकी 25 आणि 25 एकी 25 म्हणजे किती झालं? 1 1 म्हणजे 11. काय आन्सर आपलं? 11 पिशव्या तयार होती. ऑप्शन नंबर 4 आपलं आन्सर असेल. ह्या कन्व्हर्सेशनसाठी आपला वेळ गेला, नाहीतर लगेच आन्सर निघाला असता. 2.5 किलोग्रॅमची एक याप्रमाणे 11 पिशव्या तयार होतील, ठीक आहे. आता तुम्हाला एक होमवर्कसाठी क्वेश्चन देतो, तुम्ही तो माझ्या कमेंटमध्ये सांगायचा आहे त्याचा आन्सर, ठीक आहे. बघा आता इथं घ्या, 2.75 किती? 7 किलोग्रॅम चहाच्या ऐवजी इथं काय घ्या? दुसरं काहीतरी घ्या. काय घ्यायचा? समजा लोणचे घ्या,
लोणचे, लोणचं माहित आहे ना, लोणचे त्याचं 250 ग्रॅम ची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होती, ठीक आहे, 7.5 किलो लोणचे 250 ग्रॅम ची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. हा झाला आपला टाईप 5. आता टाईप 6 पाहू. मित्रांनो, हा टाईप 6 बघा. क्वेश्चन आहे, 24 भाग जाणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती. 24 भाग जाणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या आपल्याला विचारली, ठीक आहे. आता 24 ठिकाणी दुसरं पण असू शकतं. इथं 4 अंकीच्या ऐवजी 3 अंकी संख्या विचारली जाऊ शकते, 5 अंकी संख्या विचारली जाऊ शकते, ठीक आहे. यावेळी काय करायचं, एकतर प्रत्येक ऑप्शनला 24 भागून बघायचं, ठीक आहे. प्रत्येक ऑप्शनला 24 भागून बघायचं. भागून बघताना सर्वात मोठा ऑप्शन पासून सुरुवात करायची, म्हणजे सर्वात मोठा अंक ऑप्शन कुठला आहे हाय, ह्याला 24 भागायचं. परत कुठला मोठा आहे हाय, ह्याला 24 भागायचं. अशा प्रकारे भागून आपण जर भाग जात असेल 24 तर सर्वात मोठी संख्या ती झाली, पण मोठ्या संख्येपासून भागायचं, ठीक आहे. हे पहिलं झालं. चारही संख्येला भागण्यापेक्षा दुसरं अजून एक आहे की काय करायचं, सर्वात मोठी 4 अंकी संख्या सांगितली, ठीक आहे, 24 भाग जाणार आहे, तर काय करायचं, पहिल्यांदा सर्वात मोठी 4 अंकी संख्या घ्यायची. सर्वात मोठी 4 अंकी संख्या 24 भाग जाणारी नाही, आपल्याला ते काढायची, ते तर आपल्याला माहित नाही, पण सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे, 9999, बरोबर. याला 24 भागायचं. काय करायचं, या संख्येला 24 भागायचं, ठीक आहे. ह्या संख्येला 24 भागा, काय येईल, 24 × 24 किती येतो, 99 आहे. 24 × 96 बरोबर, 4 भाग गेला, बरोबर आहे. किती राहिले बाकी, 99 − 96 3 राहिली, बरोबर, 3 राहिली. 3 वर हा 9 घेतला, किती झालं, 39 झालं. परत 24 × 24 इथं काय येणार, 24 × 24 येणार, बरोबर, कारण 1 भाग जाणार, कारण 2 भाग जात नाही, 24 × 2 = 48 होतं, बरोबर. 39 × 24 गेलं, किती राहिलं, 39 − 24 15 राहिलं, बरोबर आहे. 15 परत हा 9 घेतला, परत 159 झालं, 159 24 भागलं, 24 × 24 कितला भाग जातोय, 6 भाग लावला तर किती येतं, 144, बरोबर, 144. 6 भाग 144, 7 भाग नाही जात, बरोबर, तर 6 भाग जातोय. 6 भाग गेला इथं, इथं 6 आलं, किती येतो, 144. 5 बाकी केली, किती येते, 5 × 10 बाकी किती आली, ही झाली तुमची बाकी, बरोबर आहे, कारण अंक संपलं पूर्ण. बाकी तुमची आली 15 ही तुमची बाकी आली, भागाकार 416 आला, बरोबर. आता काय करायचं, 24 भाग जाणारी 4 अंकी संख्या जी आहे मोठी काढायची, त्यासाठी काय करायचं, 9999 मायनस ही 15 करायचं. हे 15 का करायचं सांगा मित्रांनो, कारण की बाकी 15 आली, म्हणजे 24 भाग गेला या संख्येला, पण बाकी 15 आली, जर बाकी त्याच्यातून वजा केली तर नक्कीच आपल्याला ती संख्या येईल की ज्याला 24 भाग जातोय, कारण 9999 भागल्यानंतर बाकी 15 येते, बरोबर, पूर्ण भाग तिथेच जातोय 416 आणि बाकी 15 येते, तर 15 त्याच्यातून जर वजा केलं तर आपल्याला संख्या जी मिळणार आहे ती 24 निश्चित भाग जाणारी संख्या असेल, ठीक आहे. वजा करायच्यातून 15 वजा केलं किती येते, 4 8 9 9 किती आलं, 9984, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला आपलं आन्सर असेल, हे असेल आपलं आन्सर. काय करायचं तुम्हाला, त्यांनी काय विचारलंय, 24 भाग जाणारी 4 अंकी मोठी संख्या, बरोबर, त्यासाठी काय करायचं, 4 अंकी मोठी संख्या घ्यायची, सर्वात मोठी घेतली त्याला 24 भागायचं, ठीक आहे. भागाकार किती जातो ह्याच्याशी गेलं नाही आपल्याला, बाकी किती ती बघायचं, बाकी किती आली, 15 आली, ती 15 बाकी ह्या मोठ्या संख्येतून वजा करायची, जी संख्या येईल ती असेल तुमची 24 भाग जाणारी सर्वात मोठी संख्या 4 अंकी, ठीक आहे. आता अजून एक अंदर एक्झाम्पल घ्या, बघा आता हे एक्झाम्पल लिहून घ्या आणि सोडवून घ्या, ठीक आहे, पॉज करून व्हिडिओ. आता दुसरं एक्झाम्पल बघा, आपण इथं समजा दुसरी संख्या घेतली, समजा इथं घेतलं 15, ठीक आहे, 15 भाग जाणारी सर्वात मोठी, 3 अंकी घेऊ संख्या, 3 अंकी संख्या कोणती, समजा एक प्रश्न दिला आपल्याला, ठीक आहे, बघा आता. आता मला सांगा, 15 भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या विचारली आपल्याला, बरोबर आहे, मग काय करणार आपण, 3 अंकी सर्वात मोठी संख्या अगोदर घेणार, 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 999, आलं लक्षात, ठीक आहे, त्याला 15 भागणार, काय करणार, 15 भागणार, ठीक आहे.
पंधरा एक पंधर कितीचा भाग जातोय, पंधर संघ नव्वद बरोबर, पंधर संघ नव्वद, नव्याण्णव मधून नव्वद गेलं किती राहिलं हो, नऊ राहिलं बरोबर, नऊ राहिलं त्यावर हा नऊ घेतला किती झालं परत, परत नव्याण्णव झालं, परत पंधराने भागलं, पंधरा एक पंधरा, पंधरा संघ नव्वद किती राहिलं, नव्वद वजा केल्याच्यातून किती राहिलं, सॉरी नऊ राहिलं बरोबर, म्हणजे बाकी किती राहते शेवट ही बाकी झाली बरोबर, बाकी किती राहते नऊ राहते बरोबर, ही नऊ बाकी ह्या नऊशे नव्याण्णव मधून वजा करायची, म्हणजे नऊ 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 मायनस ही नऊ किती झालं, नऊ नऊ शून्य, नऊशे नव्वद ही झाली तीन अंकी सर्वात मोठी संख्या की ज्या संख्येला पंधराने निश्चित भाग जातो, आता आला असेल लक्षात तुमच्या व्यवस्थित की काय करायचं आपल्याला, ठीक आहे आता काय करा एक संख्या वेगळी चेंज करून देतो तो प्रश्न तुम्ही सोडवा, ठीक आहे इथं घ्या, अठराने अठराने भाग जाणारी सर्वात मोठी तीन अंकी संख्या, ठीक आहे तीन अंकी हाय असं राव देत, तीन अंकी संख्या कोणती, काय करणार तीन अंकी सर्वात मोठी संख्या घेणार कोणती, हीच आहे बरोबर, ह्याला अठराने भागायचं बरोबर, आणि जी बाकी राहील ती नऊशे नव्याण्णव मधून वजा करायची, इथपर्यंत सांगितलंय तुम्ही सॉल्व्ह करू शकता, मला कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की सांगा युट्यूबवर, ठीक आहे हा झाला आपला सहावा टाईप, आला लक्षात, आता सातवा टाईप आपला काय आहे ते बघा, सातवा टाईप आहे आपला यामध्ये फक्त जी मोठ्यात मोठी सांगितली तर तिथं आहे लहानात लहान संख्या, कोणती लहानात लहान संख्या, ठीक आहे आता आपण हिच व्हॅल्यू चेंज करू, ठीक आहे इथं सर्वात लहान संख्या, सर्वात लहान संख्या तिथं तुम्ही टाईप सातवा बना, टाईप सातवा, ठीक आहे एक व्हॅल्यू घ्या, समजा इथं घेतलं आपण बारा घेतली, ठीक आहे बाराने भाग जाणारी सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती, ठीक आहे हे ऑप्शन मी पुसून टाकतो, ऑप्शन पुसून टाकतो, बाराने भाग जाणारी सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती, ठीक आहे हा टाईप सातवा आहे, काय करायचं यावेळी, आता इथं मोठी संख्या होती तेव्हा आपण तीन अंकी मोठी संख्या घेतली कुठली नऊशे नव्याण्णव बरोबर, पण आपल्याला लहान तीन अंकी संख्या विचारली म्हणून आपण लहान तीन अंकी संख्या घ्यायची, लहान तीन अंकी संख्या कोणती आहे शंभर आहे बरोबर आहे, लहान तीन अंकी संख्या कोणती आहे शंभर आहे बरोबर, नव्याण्णव ही दोन अंकी संख्या झाली बरोबर, शंभर ही तीन अंकी संख्या सर्वात लहान बरोबर, सर्वात लहान तीन अंकी संख्या घ्यायची आणि त्या संख्येला बाराने भागायचं, सेम करत होतो फक्त इथं लहान दिल्यामुळे आपण लहान घेतली, इथं मोठी दिली असतं आपण मोठी घेतली असती बरोबर, लहान संख्येने भागा त्याला बाराने भागा, काय येते बारा एक बारा दहाला तर बाराचा भाग जात नाही त्यामुळे डायरेक्ट शंभरला भाग घालावा लागेल बरोबर, बारा आठी शहाण्णव, आठचा भाग गेला बाकी किती राहिली शंभर मायनस शहाण्णव चार बाकी राहिली बरोबर आहे, बाकी किती राहिली चार राहिली बरोबर आहे, आता काय करायचं तिथं आपण काय करत होतो नऊशे नव्याण्णव वजा हे आलेले बाकी करायचो, पण आता इथं असं नाही करायचं, इथं काय करायचं शंभर आले ना शंभर अधिक करायचं, अधिक किती ही संख्या घ्यायची किती आहे बारा मायनस चार जी बाकी आलेली मायनस करायची, जिथं फॉर्म्युला काय घ्यायचा लहानात लहान संख्या फॉर्म्युलाच लिहून घेतो तुम्हाला, लहानात लहान संख्या जी दिलेली असेल तीन अंकी असेल किंवा चार अंकी असेल ठीक आहे प्लस कितीने भाग जाणारी संख्या म्हणजे भागणारी संख्या मायनस बाकी ठीक आहे भागणारी संख्या मायनस बाकी आणि लहानात लहान संख्यामध्ये ते ऍड करायचं, किती आलं याचं आन्सर शंभर प्लस बारा मायनस चार आठ किती आलं एकशे आठ बरोबर आहे, एकशे आठला बाराने भाग जातोय बघा करून जातोय बारी नव्वे अष्टोदर्शन, ठीक आहे आपला आन्सर काय आलं एकशे आठ ही बाराने भाग जाणारी सर्वात लहान तीन अंकी संख्या आहे, ठीक आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, येतोय लक्षात, आता बघा आपण मोठ्यात मोठ्या संख्येचा फॉर्म्युला तिथे लिहून घ्या, जे पहिला टाईप जो चालता त्याचा फॉर्म्युला लिहून घ्या, आता तिथं काय फॉर्म्युला लिहा मोठ्यात मोठी संख्या ठीक आहे मायनस
त्याच्यातून डायरेक्ट मायनस करायचं होतं आपल्याला, ठीक आहे. इथं प्लस मायनस नव्हतं काय, मायनस बाकी, बरोबर आहे. हा फॉर्म्युला तुम्ही टाईप सहा साठी लिहून घ्या, टाईप सहा साठी हा फॉर्म्युला लिहून घ्या. आणि हा फॉर्म्युला जो आहे वरचा, हा हा टाईप सात साठी लिहून घ्या, टाईप सात साठी, ठीक आहे. आता याच्यावरचं अजून एक एक्झाम्पल आपण पाहू. बघा आता याच्यावरचं एक्झाम्पल, इथं बारा आहे, आपण इथं समजा चौदा घेऊ. चौदा, चौदाने भाग जाणारी सर्वात लहान चार अंकी घेऊ, ठीक आहे. चार अंकी संख्या कोणती, ठीक आहे. चौदाने चौदाने भाग जाणारी सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती, काय करणार आहे मित्रांनो आपण, चार अंकी संख्या सांगितली सर्वात लहान, बरोबर. सर्वात लहान चार अंकी संख्या घ्या आधी, कोणती आहे, एक हजार आहे, बरोबर. एक हजार ही सर्वात लहान चार अंकी संख्या आहे, बरोबर. कितीने भागायचं त्याला, चौदाने भागायचं, चौदाने भागायला, चौदा एक चौदा किती, चौदा पंच सत्तर, चौसष्ट चौऱ्याऐंशी, चौदा सत्ती अठ्ठ्याण्णव, चौदा साती अठ्ठ्याण्णव, बरोबर. शंभर मायनस अठ्ठ्याण्णव किती आलं, दोन आलं, बरोबर. दोन वर घेतला शून्य, किती झालं, वीस झालं. परत चौदाने भागा, चौदा एक चौदा आणि चौदा एक चौदा, एकचा भाग लागला, ठीक आहे. वीस मधनं चौदा गेलं, बाकी किती आलं, सहा बाकी आलं, बरोबर. हे झालं तुमचं बाकी, बरोबर आहे. फॉर्म्युला काय, लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या चार अंकी आहे, इथं चार अंकी असल्यामुळे कोणती आहे, एक हजार आहे, बरोबर. इथं ह्याचं खाली लिहू आपण, एक हजार प्लस भागणारी संख्या कितीने भागतो आपण, चौदाने, चौदा मायनस बाकी किती आली, सहा. इथे येतं आन्सर, एक हजार प्लस चौदा मायनस सहा आठ, बरोबर. म्हणजे किती आलं, एक हजार आठ. एक हजार आठ ही चौदाने भाग जाणारी लहानात लहान चार अंकी संख्या आहे. आलं तुमच्या लक्षात काय प्रॉब्लेम आता इथं. आता तुम्हाला एक प्रश्न देतो सॉल्व्ह करायला, तुम्ही तो सोडवून मला कमेंटमध्ये आन्सर सांगायचा आहे, ठीक आहे. इथं चौदा जे आहे इथं तुम्ही घ्या बावीस, काय घेणार, बावीस. बावीसने भाग जाणारी सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती, ठीक आहे. ह्याचं आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, ठीक आहे. हा झाला टाईप सातवा. आता आपण टाईप आठवा पाहू. टाईप आठवा बघा मित्रांनो, आहे टाईप आठवा. एका सायकल दुकानात दुचाकी सायकली जेवढ्या आहेत तेवढ्याच तीन चाकी सायकली असून त्या सर्व सायकलींची एकूण 130 चाके होतात, तर त्यापैकी दुचाकी सायकली किती. आपल्याला विचारलंय काय पहिल्यांदा, दुचाकी सायकली, बरोबर. दुचाकी सायकली, ठीक आहे. त्यांनी दिलंय काय, सर्व सायकलीचे एकूण चाके, एकूण चाके दिले, ठीक आहे. एकूण चाके किती दिले, एकूण चाके 130 आहे, बरोबर आहे. त्यांनी दुसरं काय सांगितलंय की दोन चाकी सायकली जेवढे आहेत तेवढ्याच तीन चाकी सायकली आहेत. म्हणजे काय, दोन चाकी बरोबर बरोबर तीन चाकी, दोन चाकी बरोबर तीन चाकी, ठीक आहे. आता आपल्याला दिले चाक, बरोबर. मग दोन चाकीला किती चाक असतात, दोन चाकीसाठी दोन चाकी सायकल जी आहे तिला चाक किती असतात, दोन चाकीला दोन चाक असतात, बरोबर. आणि तीन चाकीसाठी, तीन चाकी तीन चाके आहेत, बरोबर. इथपर्यंत क्लिअर झालं, एकूण चाके दुचाकी सायकली काढायचे आहेत, बरोबर. हे काढायचे आपल्याला, एकूण चाके दिलेत दोन चाकी आणि तीन चाकी सायकली समान आहेत. आता त्यांनी काय सांगितले, दोन चाकी आणि तीन चाकी सायकली समान आहेत. जर त्यांनी जेव्हा समान आहे म्हणून सांगितलं असतं तेव्हा दोन चाकी आणि तीन चाकी सायकलींची बेरीज करायची, सॉरी चाकांची बेरीज करायची. कारण दोन चाकी तीन चाकी सायकली समान आहेत म्हणून त्यांची बेरीज करायची, दोन प्लस तीन, बरोबर. दोन चाकी सायकलीस दोन चाक, तीन चाकी सायकलीस तीन चाक, किती झाली, पाच झालं, ठीक आहे. आणि ह्या पाचनं एकूण चाकांना भागायचं, हे पाच चाकं झाली दोन्ही सायकलीची मिळून, दोन चाकी सायकलीची दोन आणि तीन चाकी सायकलीची तीन, अशी मिळून आपली झाली पाच चाकं, ठीक आहे. त्या ह्या पाच चाकांनी ह्या एकूण चाकांना भागायचं, किती, 130 डिवाय पाच, किती आलं, पाच एकी पाच, पाच दोन्ही दहा, तीन राहिलं, तीनवर घेतला शून्य, तीस झालं,
पाच त्रिक सॉरी पाच संग तीस किती आलं सव्वीस आन्सर आलं. हे झालं तुमचं सायकल म्हणजे ह्या दोन चाकी सायकली असतील किती दोन चाकी सव्वीस दोन चाकी सायकली असतील आणि सव्वीस तीन चाकी सायकली असतील ठीक आहे. मग तुम्हाला दोन चाकी सायकली विचारला असतील तरी तुमचं उत्तर सव्वीस येणार आहे आणि तीन चाकी सायकली विचारला असतील तरी तुमचं उत्तर सव्वीसच येणार आहे ठीक आहे. बघा आता तुम्ही सव्वीस सायकली घेऊन जरी बघितलं तर तुमचे एकूण चाकी एकशे तीस येत आहेत का. बघा दोन चाकी सव्वीस सायकली दोन चाकी सव्वीस सायकलीची चाकं किती झाली बावन्न झाली बरोबर. आणि दोन चाकी सॉरी तीन चाकी सव्वीस सायकली तीन चाकी सव्वीस सायकलीचं चाकं किती झाली सव्वीस त्रिक अठ्याहत्तर झाली बरोबर. यांची बेरीज करा शून्य सात आणि पाच बारा आणि एक तेरा आले एकशेतीस चाकं. एक करायची गरज नाही पण तुम्हाला एक कन्फर्म करण्यासाठी मी सांगितलं. काय करायचं आपल्याला लक्षात ठेवा. काय विचारलंय दुचाकी सायकल विचारल्यात एकूण चाकं दिलेत दोन चाकी बरोबर तीन चाके आहेत म्हणून दोन्हीची ॲडिशन करायची ठीक आहे. म्हणून दोन्हीची ॲडिशन करायची दोन चाकी दोन तीन चाकी तीन ठीक आहे. आणि ती ॲडिशन जी केलेली आहे तिनं एकूण चाकांना भागायचं ते झालं तुमचं दोन चाकी सायकली किंवा तीन चाकी सायकली ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा सेम क्वेश्चन आहे. एका प्राणी संग्रहालयात जेवढे सशी आहेत तेवढेच बदक आहेत. म्हणजे काय सांगितले ससे बरोबर बदक ठीक आहे. त्या सर्वांचे एकूण पाय एकशे आठ आहेत म्हणजे एकूण पाय एकूण पाय. मित्रांनो काय करायचं आपल्याला जे त्यांनी दिलेलं आहे ना पाय दिलेलं असेल किंवा इथं काय दिलं चाके दिलेले असतील ते जे प्राणी किंवा जे पण दिलेलं आहे त्यांचं ते काढायचं आपण म्हणजे घ्यायचं आपण म्हणजे थोडक्यात आता इथं पाय किती दिलेत एकशे आठ दिलेत बरोबर पाय दिलेत म्हणून आपण काय करणार सशाचे पाय घेणार. सशाचे पाय किती चार बदकाचे पाय किती दोन बरोबर. सशाचे पाय घेणार कारण पाय दिलेत आपल्याला म्हणून सशाचे पाय चार बदकाचे पाय दोन यांची ॲडिशन करणार. किती झाली यांची ॲडिशन सहा झाली. बदक आणि सशे समान आहेत म्हणून डायरेक्ट सहाने त्याला भागणार एकशे आठला सहाने भागलं किती आलं सहा एक सहा एकचा भाग गेला दहामधून सहा गेलं चार राहिलं चारवर घेतलं आठ झालं अठ्ठेचाळीस सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस झालं आपलं उत्तर अठरा. अठरा काय आलं अठरा सशी असतील बरोबर सशी आणि अठराच बदक असतील ठीक आहे. अठरा सशी असतील आणि अठराच बदक असतील. बघा इथं एकशे आठ तुम्ही सशी आणि बदकाचे पाय जर एकत्रित केले तर तुमचे एकशे आठ येतील. कन्फर्म करायचं असेल तर बघा अठरा सश्यांचे पाय किती असतात एका सश्याला चार पाय बरोबर अठरा सश्याची किती झाली अठरा चौक किती झालं बहात्तर ठीक आहे. आणि अठरा बदक अठरा बदकाचे पाय किती झाले एका बदकाला दोन अठरा दोन छत्तीस किती झाले दोन आणि सहा आठ हच्चा नाही सॉरी सात आणि तीन दहा झालं एकशे आठ तुमचं आन्सर आलं एकशे आठ आन्सर तुमचं बरोबर आहे तुमचं हे ठीक आहे. आता हे झालं तुम्हाला जेव्हा समान दिलेले असतात जेवढं समान ठीक आहे तेवढ्याच दोन चाकी तीन चाकी सायकल समान दिलेले असतात. पण कदाचित असा प्रश्न कधी विचारला जातो की जेवढे सशी आहेत त्याच्यात दुप्पट बदक आहेत किती त्याच्यात दुप्पट बदक आहेत तर मग काय करणार तुम्ही तर त्यावेळी आपल्याला हिथं घेताना सशे चारच घ्यायचे पण बदक दुप्पट आहेत म्हणून आपण काय करणार ह्या बदकाला दोन्ही गुणणार आणि इथं चार घेणार काय करणार दोन्ही गुणणार बदकाला ठीक आहे. आपण तसा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आणि त्यामध्ये तुम्हाला मी समजून सांगतो. इथं समान आहे लक्षात ठेवायचं बघितलं समान आहेत म्हणून आपण समान घेतलं आणि बेरीज केली. आता वेगवेगळे असेल दुप्पट किंवा तिप्पट जर असतील तर काय करायचं ते आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू ठीक आहे. मित्रांनो हा टाईप आठव्यातला तिसरा क्वेश्चन आहे. पहिले दोन क्वेश्चन घेतले त्यामध्ये प्राणी समान होते बरोबर आहे. आता कसं आहे पहा दहा क्वेश्चन. हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. इथं दुप्पट कोंबड्या दिलीत मगाशी काय होतं पहिल्या आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये की जेवढ्या आपल्याला काय दिलं होतं आपण बदक आणि सशे दिले होते बरोबर. म्हणजे जेवढे सशे होते तेवढेच बदक होते बरोबर आहे. इथं कसं आहे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण पाय शहाण्णव आहेत तर हरीजवळ एकूण मेंढ्या किती. आता बघा एकूण पाय किती दिलेत एकूण पाय किती आहेत शहाण्णव आहेत बरोबर. आता दिले काय त्यांनी मेंढ्या आणि कोंबड्या ठीक आहे.
कोंबड्या, मेंढ्या किती आहेत जेवढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत बरोबर. मेंढ्याला पाय किती असतात, इथं पाय पाय दिलेले 96, मग मेंढ्याला पाय किती असतात, एका मेंढीला 4 बरोबर, कोंबडीला पाय किती असतात 2 बरोबर आहे. पण यांनी दिलेलं काय, इथं जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत, म्हणून दुप्पट कोंबड्या आहेत म्हणून आपण कोंबड्याला 2 निगुणणार. किती निगुणणार, 2 निगुणणार. इथं जर दुप्पटच्या ऐवजी जर इथं तिप्पट दिलं असतं, तिप्पट कोंबड्या आहेत, तर आपण काय केलं असतं, 2 ला 3 न गुणलं असतं. किती ना, 3 न गुणलं असतं, ठीक आहे. पण इथं दुप्पट दिलंय म्हणून कोंबड्याला 2 नि गुणलं, किती झालं इथं 4 झालं बरोबर. आता यांची ऍडिशन करा, 4 + 4 किती झालं, 8 झालं. एकूण पाय किती झालं, 8 झालं. का पाय 8 झालं, मेंढीचं 4 आणि कोंबड्या दुप्पट असल्यामुळे एका कोंबडीचं 2, दोन कोंबड्यांचं 4, असं 8 झालं, ठीक आहे. आता 96 ला 8 ने भागा, किती येत आहे, 8 × 1 = 8 एक राहिला, म्हणजे 1 चा भाग गेला बरोबर, 1 राहिला, 1 वर घेतला 6 = 16 झालं, 8 × 2 = 16 किती आलं, 12 आन्सर आलं. आता आन्सरमध्ये पण 2 ऑप्शन, पहिलं म्हणजे 12 जे आलं ते आलं मेंढ्या, मेंढ्या का झाल्या, तर दुप्पट कोंबड्या होत्या बरोबर, म्हणजे ह्या झाल्या मेंढ्या. आणि कोंबड्या जर काढायला लावल्या त्यांना, आता त्यांनी काय सांगितले आपल्याला, मेंढ्या काढायला सांगितल्यात, मेंढ्या आल्या 12, ऑप्शन नंबर पहिला आपला आन्सर होतं. पण त्यांनी जर सांगितलं असतं इथं की मेंढ्याच्या ऐवजी कोंबड्या, कोंबड्या, ठीक आहे, तर आपण काय केलं असतं, जे आन्सर आलं त्याला 2 निगुणलं असतं, म्हणजे का तर दुप्पट आहे, इथं दुप्पट आहे बरोबर, म्हणून 12 × 2 किती झालं, 24 ह्या झाल्या असत्या आपल्या कोंबड्या, ठीक आहे. इथं लक्षात आलं, लक्षात तुमच्या, काय केलं, दुप्पट असल्यामुळे 2 निगुणलं, ठीक आहे. आणि शेवटी पण उत्तर काढायचं असेल, कोंबड्या असेल तर 2 निगुणणार आणि मेंढ्या असेल तर नाही गुणायचं, डायरेक्ट आन्सर येते, का तर मेंढ्याच्या दुप्पट कोंबड्या दिलेत. आलं असेल लक्षात तुमच्या, आपण 8 टाईप कव्हर केले भागाकाराचे, म्हणजे भागाकाराचे आपण सर्व टाईप कव्हर केले, जसे गुणाकाराचे 8 टाईप घेतले तसे भागाकाराचे पण 8 टाईप घेतले 2 लेक्चरमध्ये, 10वं आणि हे आजचं 11वं, हे 11वं आणि पहिलं 10वं, या 2 लेक्चरमध्ये आपण भागाकार कव्हर केला, 8व्या 9व्या लेक्चरमध्ये आपण गुणाकार कव्हर केलेला आहे, ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नामध्ये काय अडचण असेल किंवा व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम वाटत असेल, समजत नसेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. किंवा फास्ट होत असेल, स्लो होत असेल, तरी मला सांगा. आणि तुमचे काय प्रश्न असतील जे तुम्हाला सुटत नसतील आणि जर पाठवायचे असतील मला, तर माझ्या या नंबरवर तुम्ही पाठवू शकता, 83 29 83 80 65, ठीक आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, यावर तुम्ही प्रश्न पाठवू शकता मला की सर मला हा प्रश्न सुटला नाही, या प्रश्नाचा आन्सर सांगा, मी ते तुम्हाला सॉल्व करून देईल नक्की, ठीक आहे. आणि पोलीस भरतीचा जर अभ्यास करत असाल तुम्ही, तर पोलीस भरतीसाठी आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप पण आहे, ठीक आहे, चॅनल पण आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ग्रुपवरती आपण टेलिग्रामच्या रोज सिरीज घेतो संध्याकाळी, म्हणजे दिवसा जे शिकवलेलं आहे 10 वाजता जे लेक्चर मी टाकतोय ग्रुपवर, त्या लेक्चरवरती संध्याकाळी मी 20 ते 25 क्वेश्चन घेतो, जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित बघितली की ते क्वेश्चन पण तुम्हाला सॉल्व होता, ठीक आहे. ते सरळ सेवेसाठी आणि MPSC साठी पण आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ठीक आहे, त्यामध्ये ॲड व्हायचं असेल तर मला या नंबरवर मेसेज करू शकता, किंवा तुम्ही ॲट द रेट टार्गेट पोलीस भरती एवढं जरी टेलिग्रामवर सर्च केलं तुम्ही @TargetPoliceBharti, तरी आपल्या चॅनलची तुम्हाला लिंक येऊन जाईल किंवा चॅनल जॉईन करता येईल, @TargetPoliceBharti, ठीक आहे. आणि ग्रुप जॉईन करायचं असेल तर @TargetPoliceBharti आणि पुढं ग्रुप आहे, ग्रुप, ठीक आहे, @TargetPoliceBharti ग्रुप, तिथं स्पेस सोडायचा नाही. मी फक्त 2 वेगवेगळे जॉईन करण्यासाठी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला चॅनल जॉईन करायचं असेल तर @TargetPoliceBharti पर्यंत आणि ग्रुप जॉईन करायचं असेल @TargetPoliceBharti आणि पुढे ग्रुप टाकायचं हाय असं, तेव्हा तुम्ही ग्रुपला पण जॉईन होऊ शकता, ठीक आहे. आणि व्हॉट्सअपवर मला मेसेज करू शकता तुम्हाला डायरेक्ट जॉईन करायचं असेल तर, व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत आपले, ठीक आहे. आणि MPSC साठी पण ग्रुप आहेत आपले, MPSC साठी आहे @MHARASHTRA MHARASHTRA CLASSES, काय @MHARASHTRA CLASSES, आपल्या ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे महाराष्ट्र क्लासेस, तेच आहे @MHARASHTRA CLASSES, यावरून तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन होता येईल सरळ सेवा आणि MPSC साठी, ठीक आहे. आणि पोलीस भरतीसाठी
याच्यावर ऍट द रेट पोलीस टार्गेट पोलीस भरती टाकून तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे, तुम्हाला लेक्चर कशी वाटतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये, जेणेकरून मला पण शिकवताना कळेल की कसं शिकवायला पाहिजे, स्लो फास्ट समजतंय किंवा नाही सर्व व्यवस्थित. त्यानंतर उद्या आपण 12व्या लेक्चरमध्ये अपूर्णांकाला सुरुवात करू. ठीक आहे, अपूर्णांक अपूर्णांक हा पण चॅप्टर खूप मोठा आहे, तसा संख्या आणि संख्यांचा प्रकार जेवढा चॅप्टर आहे तसा अपूर्णांक चॅप्टर आहे. आपल्याला 2 ते 3 ते 4 लेक्चर लागतील अपूर्णांकाला, 3 तर लेक्चर नक्कीच लागतील, कारण आपण असा अपूर्णांक आपल्याला असा बघायला सोपा वाटतो पण जेव्हा त्यावरील प्रश्न किंवा जेव्हा आपण कन्सेप्ट घ्यायला सुरुवात करतो तेव्हा खूप डीपमध्ये आपल्याला जावं लागतं. ठीक आहे, कारण प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अपूर्णांक बघू. आज आपण भागाकार संपलेला आहे आपल्या 2 लेक्चरमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.